कंपैरिजन टेस्ट, डीएलएम्बर्ट रेशियो टेस्ट, कॉची रूट टेस्ट, एब्सोल्यूट एंड कंडीशनल कॉन्वर्जन्स। सिलेबस पहिला काय करतोय, कंपैरिजन टेस्ट स्टार्ट करतोय। सो राइट डाउन चैप्टर नेम, इनफाइनाइट सीरीज, त्यातला पहिला पॉइंट टाकला चैप्टर ना टाकला। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट टाकला, पॉइंट ना टाकू फक्त इन्फिनाइट सीरीज। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बेसिक कन्सेप्ट, फर्स्ट कन्सेप्ट आहे सिक्वेन्स। बेसिक कंसेप्ट त्यामध्ये सिक्वेन्स, सिक्वेन्स चे डेफिनेशन लिहून घ्या। राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस चॅप्टर। सिक्वेन्स, द कन्सेप्ट ऑफ सिक्वेन्स, अरिथमेटिक प्रोग्रेशन, ज्योमेट्रिक प्रोग्रेशन, ऑल दिस कन्सेप्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस चॅप्टर। वी आर ऑलरेडी स्टडीड दिस सिक्वेन्स, अरिथमेटिक प्रोग्रेशन, ज्योमेट्रिक प्रोग्रेशन, प्रोग्रेशन इन आय थिंक 11th स्टँडर्ड। What definition काय?
सॉरी आम्ही माईकच चालू केलं नाही, मी बोलतो तुमच्याशी. सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन अ डिफायनाईट ऑर्डर. अरेंज्ड इन अ डिफायनाईट ऑर्डर इज कॉल्ड अ सिक्वेन्स. अरेंज्ड इन काय म्हणते, तेव्हा डिफायनाईट ऑर्डर म्हणजे काय असते, ऑर्डर फिक्स असते. जसं तुम्ही म्हणू शकता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, हे काय असतं डिफायनाईट ऑर्डर असते ना. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे डिफायनाईट ऑर्डर आहेत फिक्स. ओके, त्याला काय म्हणते डिफायनाईट ऑर्डर. नेक्स्ट, सिक्वेन्स इज अ फंक्शन हुज डोमेन इज अ सबसेट ऑफ नॅचरल नंबर. त्याचा जो डोमेन येणार आहे तो काय पाहिजे, सबसेट ऑफ नॅचरल नंबर पाहिजे. हा काय असतो डोमेन, हा काय असतो कोडोमेन. ओके, आठवते नाही डोमेन कोडोमेन, डोमेन हा काय असतो कोडोमेन. आपल्याला तेवढा टाईम नाही, तुम्हाला डिटेल्स मी सर्व सांगितलं असते, तेवढ्या आपल्याकडे टाईम नाही, आपला सिलेबस लवकर संपायचं म्हणून थोडं शॉर्ट होऊन जाईल आपण. ओके, डोमेन कोडोमेन रेंज, रेंज काय असं माहिती ना, कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, हा 1, 2, 3, 4 हे काय पाहिजे, सबसेट ऑफ नॅचरल नंबर्स. तुमचा जो डोमेन आहे तो काय पाहिजे, सबसेट ऑफ नॅचरल नंबर्स. म्हणजे काय, एक तर आता जेवढे नॅचरल नंबर आहेत, नॅचरल नंबर काय असतात, 1 to infinity असतात ना, तर ह्यातलं प्रत्येक एखादा तरी इलिमेंट आहे, म्हणजे सॉरी ह्यातले जेवढे इलिमेंट आहेत तेवढे कशामध्ये पाहिजे, ह्याच्यामध्ये पाहिजेत. सर्व असेल तरी चालतात, कमीत कमी एक असला तरी चालतोय, पण कसे पाहिजे ह्यातले नंबर असणार आहेत, त्याला काय म्हणतो आपण सबसेट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, पंढरपूर इज अ सबसेट ऑफ महाराष्ट्र, किंवा सोलापूर, पंढरपूर इज अ सबसेट ऑफ सोलापूर असं म्हणू शकतो, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर येतं ना. से पंढरपूर काय आलं, सबसेट ऑफ सोलापूर येतं ना, तेच कन्सेप्ट. डोमेन काय पाहिजे, सबसेट ऑफ नॅचरल नंबर पाहिजे. आणि काय असताना कोडोमेन असेल, त्यानंतर नेक्स्ट त्यालाच आपण काय म्हणतो, रेंज पण म्हणतो. वन टू थ्री काय असेल, 1, 4, 9, 10 वनला वन आहे, फोरला फोर आहे, टूला फोर आहे, थ्रीला नाईन आहे, म्हणजे काय असणार आहे, फंक्शन एक्स स्क्वेअर आहे, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ओके, हा टोटल काय झाला, कोडोमेन झाला, कोडोमेन टोटल हा काय झाला, डोमेन झाला. ओके, डोमेन हा काय झाला, टोटल कोडोमेन झाला. आणि रेंज म्हणजे काय असणार आहे, 1, 4, 9 ही काय झाली हो, रेंज म्हणजे हे जे असणारे आन्सर जे असतात ना याच्यामध्ये, जे फंक्शन आपण सॉल्व केल्यानंतर जे आन्सर येतं त्याला काय म्हणतो आपण, रेंज म्हणतो. आणि टोटल जे याच्यामध्ये जे एलिमेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो, कोडोमेन. देखो यहाँ पे ये जो फर्स्ट है वो डोमेन है, उसके बाद कोडोमेन मतलब क्या, ये जो पूरे एलिमेंट है उसे क्या कहते हैं, हम कोडोमेन कहते हैं. लेकिन एंड इसमें क्या और एक कॉन्सेप्ट कौन सा है, वो रेंज है. रेंज मतलब क्या मालूम है, यहाँ पे 1, 2, 3 है ना, इसका जो आंसर आने वाले सिर्फ वही रेंज होता है, जो रिमेनिंग पार्ट है वो कोडोमेन आएगा. ओके, समजला कन्सेप्ट. सिक्वेन्स इज अ फंक्शन हुज डोमेन इज अ सबसेट ऑफ नॅचरल नंबर्स. नसेल तर काय असतं ना, डिफायंड ऑर्डर असतं ज्यामध्ये, तर काय म्हणतो आपण, सिक्वेन्स. आता दिस इज अ नॅचरल नंबर, सिक्वेन्स ऑफ नॅचरल नंबर, 1, 2, 3, 4, 5, 6 इसमें एक फिक्स क्या रहता है, ऑर्डर रहते ना, डिफाइनेट ऑर्डर. यहाँ पे देखो, इवन नंबर 2, 4, 6, 8, 10 इसमें एक टू एक ऐसा एलिमेंट है जो हर एक में कॉमन आ रहा है. ओके, यहाँ पे होल नंबर है उसमें एक कॉमन है, यहाँ पे क्या है, इंटीजर्स है, इसमें कोई तो रूल होगा जिस रूल से वो बंदे होंगे. ओके, जैसे आप जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल बोल रहे हो. ओके, वो भी क्या रहेगा, एक सीक्वेंस ही है ना, डिपेंड ऑर्डर है. उसके बाद नेक्स्ट आप नेक्स्ट बोल सकते हो, जो वीक के डेज होते हैं वो भी क्या है, डिपेंड ऑर्डर में आएंगे, वो भी एक सिक्वेंस है. तो दिस इज द एग्जाम्पल ऑफ सिक्वेंस. ओके, जिसे मैंने कहा डिपेंड ऑर्डर फिक्स के लिए डिफेंड. नेक्स्ट, फायनाईट सिक्वेन्स, अ सिक्वेन्स हॅविंग फायनाईट नंबर ऑफ टर्म्स. अ सिक्वेन्स हॅविंग फायनाईट नंबर ऑफ टर्म्स. अ सिक्वेन्स हॅविंग फायनाईट नंबर ऑफ टर्म्स. नेक्स्ट, इन्फायनाईट सिक्वेन्स, अ सिक्वेन्स हॅविंग इन्फायनाईट नंबर ऑफ टर्म्स. अ सिक्वेन्स हॅविंग इन्फायनाईट नंबर ऑफ टर्म्स. इसमें क्या होंगे, इन्फाइनाइट नंबर ऑफ टर्म्स होंगे जिसमें फाइनाइट होंगे. नेक्स्ट, प्रोग्रेशन, अ सीक्वेंस हुज फॉलोज सर्टन रूल इज कॉल्ड प्रोग्रेशन. अ सीक्वेंस हुज फॉलोज सर्टन रूल्स. सर्टन रूल काहीतरी रूल असतील ते फॉलो जर करत असेल
काय तो रूल म्हणजे कसा होता त्याच्यामध्ये बघितलं आपण. यहाँ पे आप देख सकते हो, यहाँ पे इस एग्जांपल में देखो हर में हर एक एलिमेंट में वन वन ऐड हो रहा है. यहाँ पे देख सकते हो आप हर एक में टू 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 ऐड हो रहा है. यहाँ पे देख सकते हो आप, यहाँ पे वन 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 है, इसमें एक ही डिफरेंस है. यहाँ पे भी वैसा ही डिफरेंस है वन 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 का. तो ये क्या हो गया, सर्टन रूल में रूल है ना, यहाँ पे एक सर्टन रूल यूज हुआ है. इसलिए हम क्या कह सकते हैं, इसको प्रोग्रेशन कह सकते हैं. किसी को भी सिक्वेंस हुज फॉलोज सर्टन रूल इज कॉल्ड अ प्रोग्रेशन. अभी आपको एक सिक्वेंस दिया हुआ है वन फाइव, यहाँ पे दिया है फोर, तो ये सिक्वेंस ही नहीं आएगा क्योंकि इसमें डिफाइंड ऑर्डर यही है ये नहीं. लिख के ले लो, इतना लिहून गया ये झाले की मला सांगा. खूप इम्पॉर्टंट आहे हा पार्ट. हा सबसेट ऑफ रियल नंबर पण चाललं असतं बरं, काय गरज नाही राहते, आपण एकच ठेवा डिफाइनेट ऑर्डर म्हणलं की याच्यामध्ये बसतच नाही, तर तो बसतो त्याच्यामध्ये डिफाइनेट ऑर्डर. आणि जर इथे घ्यायचे असेल तर डिफाइन सबसेट ऑफ रियल नंबर घ्या, पण काय गरज नाही, एक डेफिनेशन ठेवा. ठीक आहे, तिथे चेंज करा थोडासा. अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन अ डिफाइनेट ऑर्डर इज कॉल्ड अ सिक्वेन्स. अँड सिक्वेन्स इज अ फंक्शन हुज डोमेन इज अ सिक्वेन्स इज अ फंक्शन हुज डोमेन इज अ सबसेट ऑफ नॅचरल नंबर्स. ओके ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट घेऊ. तू खट मार त्याच्यावरती, अधिक कन्फ्युजन करेल तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट घ्या, अरिथमॅटिक प्रोग्रेशन ए पी. इन अ सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन एनी टर्म अँड इट्स अ प्रिसिडिंग टर्म कॉन्जिक्युटिव्ह इज कॉन्स्टंट, दॅट इज कॉमन डिफरन्स. मग काय म्हणते कन्सेप्ट काय, इन अ सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन एनी टर्म अँड इट्स अ प्रिसिडिंग टर्म. आता एनी टर्म आणि इट्स अ प्रिसिडिंग टर्म, एनी टर्म अँड इट्स अ प्रिसिडिंग टर्म, त्यानंतर काय वर्ड हा कॉन्जिक्युटिव्ह. कॉन्जिक्युटिव्ह मीन्स काय असलो, हे दोन कोणते दोन पकडा, जवळचे दोन हे करायचे कन्सिडर करायचे, कोणते दोन घ्या, तुम्ही इथले दोन घेऊ शकता किंवा हे दोन्ही. तर ह्याला काय म्हणायचं, कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स. कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे काय, जवळचे जवळ नंबरचे असतात, जवळचे दोन. आता तुम्ही इथे जर घ्यायचं असेल तर तुम्ही 10 आणि 20 डिफरन्स वगैरे घेत चेक करायचं नाही. कॉन्जिक्युटिव्ह याचा अर्थ काय असणार आहे, 20-16 घ्या किंवा 16-20 घ्या, म्हणजे जवळचे दोन नंबर. यहाँ पे कॉन्जिक्युटिव्ह मतलब क्या, यहाँ पे जो पास वाले दोन नंबर आहे वो लेना आहे. आप यहाँ पे एक मिस करके दो सेकंड नहीं ले सकते. ओके, जो लेने आप वाले तो आप जो पास वाले वो ले लो, नहीं ये नहीं हो रहा तो आप 16 ले रहे हो और 20 ले चलेगा. लेकिन आप यहाँ पे ऐसे नहीं लग सकते, एक यहाँ पे एक ए ले रहे हो और उसके बाद ए ले रहे हो 10-20, तो ऐसा नहीं चलेगा. कॉन्जिक्यूटिव मतलब वो पास वाले जो रहते हैं ना दोनों, उसको क्या कहते हैं, हम कॉन्जिक्यूटिव नंबर्स. और उसमें क्या क्या है, एनी टर्म एंड इट्स प्रिसिडिंग टर्म. एनी टर्म मतलब देखो यहाँ पे, यहाँ पे आपने आप अगर 11 कंसिडर कर दी तो इसकी प्रेसिडेंट टर्म कौन सी रहती है, 8 रहती है. देखो यहाँ पे अगर ए एनी टर्म आपने कंसिडर कर दी तो इसकी प्रेसिडेंट टर्म मतलब क्या है, वो 8 है. 8 को हम क्या कहेंगे, प्रेसिडेंट टर्म. सिक्वेंस इन इफ इन अ सिक्वेंस इफ द डिफरेंस बिटवीन एनी टर्म एंड इट्स प्रेसिडेंट टर्म ब्रैकेट में कॉन्जिक्यूटिव है इज कॉन्स्टेंट. तो दोनों का डिफरेंस क्या आना चाहिए, कॉन्स्टेंट आना चाहिए. कितना आ रहा है इसका डिफरेंस, 3 आ रहा है. ओके, 14 माइनस कर दो, 14-11 इज इक्वल टू 3. आप कौन से भी दो वैल्यू ले लो, उसका सप्रेशन ले लो, तो कितना आना चाहिए, 3 आएगा. उसको क्या कहते हैं हम, कॉमन डिफरेंस. ऐसा अगर है एक एक सिक्वेंस में, किसी भी सिक्वेंस में, तो उस सिक्वेंस हम क्या कहेंगे, अरिथमेटिक प्रोग्रेशन. 5-2 इज इक्वल टू ऑल्सो 3. तुम्ही अरिथमेटिक सिक्वेन्स कधी म्हणू शकता त्याला, अरिथमेटिक प्रोग्रेशन, सॉरी अरिथमेटिक प्रोग्रेशन कधी म्हणायचं त्याला, तर तुम्ही प्रत्येक नंबर कन्सिडर करायचे, कोणते दोन नंबर कन्सिडर करा, त्यांचे सबट्रॅक्शन घ्या. येणार आन्सर काय पाहिजे, लोक प्रत्येकमध्ये कॉमनच यायला पाहिजे. एकाचा डिफरन्स 3 येतोय, एकाचा 5 येतोय, तर त्याला काय म्हणू शकतो आपण, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणू शकत नाही. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मीन्स कॉमन डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. त्या गिव्हन सिक्वेन्समधले कोणतेही दोन नंबर आपण जर कोणतेही म्हणजे कसे म्हणतोय कॉन्झिक्युटिव्ह, कोणतेही दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर जर कन्सिडर केले तर त्यांचा डिफरन्स काय यायला पाहिजे, सेमच यायला पाहिजे. मग तो किती येऊ द्या, अरे 10-4 काय येते 6, 16-10 काय येते 6, 20-6 16 काय येते
हाँ एक चुकी झाले एक्झाम्पल म्हणजे हे सिक्वेन्स नसतं, अरिथमेटिक प्रोग्रेशन नसणार आहे. तो इसमें लिखो यहाँ पे ये अरिथमेटिक प्रोग्रेशन है, एपी इन एपी, इन एपी मतलब अरिथमेटिक प्रोग्रेशन, नॉट इन एपी. यहाँ पे अरिथमेटिक प्रोग्रेशन नहीं है क्योंकि यहाँ पे देखो 10 माइनस 4 6 आ रहा है, 16 माइनस 10 6 आ रहा है, लेकिन 20 माइनस 16 कितना आ रहा है, 4 आ रहा है ना. इसके बाद 24 माइनस 20 कितना आ रहा है, 4 आ रहा है. तो ये नॉट इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. तो ये चेक कर सकते हैं आप एक चेक कर दो, 1 अपॉन 25 माइनस 1 अपॉन 5. तो इसको मल्टीप्लाई करने के लिए क्या करना, 125 माइनस 5 इज इक्वल कितना है, माइनस 4 अपॉन 25. तो यहाँ पे ए भी चेक कर सकते हो, 1 अपॉन 20 माइनस 1 अपॉन 25, 1 अपॉन 25 माइनस 1 अपॉन 25. तो इसको आपको क्या करना होगा, 5 से मल्टीप्लाई करना होगा, तभी कितना आएगा, 125 आएगा. तो सेम है, माइनस 4 नहीं आएगा, कितने थे बाबर ऐसा, 125 येते ना, हां सेम पुढे येते ना, सेम येते मायनस 1 अपॉन मायनस 4 अपॉन 125 आले, तर मायनस 4 अपॉन 25 आले. हे पण काय असेल, नॉट इन एपी, नॉट इन एपी, इन अरिथमेटिक प्रोग्रेशन, नॉट एपी, नॉट एपी, नॉट एपी मतलब नॉट अरिथमेटिक, दिस इज नॉट अ अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणलं की त्यांचा तुम्ही डिफरन्स घेता ना कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा, डिफरन्स काय आला पाहिजे, सेम यायला पाहिजे. फोर नंबर्स एक्झाम्पल घ्या नेक्स्ट, कारण दोन नॉट आलेत, अजून एक घेऊ आपण एक्झाम्पल, 1 2 3 4 5 अँड सो दिस ऑल्सो अरिथमेटिक, ऑल्सो अरिथमेटिक प्रोग्रेशन इन ए पी. लिहून घ्या, हॅलो सर, हॅलो हॅलो
arithmetic progression में क्या असतो arithmetic progression अजून तर रिपीट करतो काय जणांना समज नाही म्हणतेस बा सिक्वेन्स इफ द डिफरेंस बिटवीन एनी टर्म एंड इट्स प्रेसिडेंट टर्म म्हणजे काय एनी टर्म एंड इट्स प्रेसिडेंट टर्म हा एक नंबर घ्या ओके हा एक सिक्वेन्स घेतला आपण कन्सिडर केला हा सिक्वेन्स हा नंबर कसला आपण सिक्वेन्स कन्सिडर केला तर बाय डेफिनेशन काय सांगतो एनी टर्म एंड इट्स प्रेसिडेंट टर्म कोणतीही टर्म तुम्ही यातली कन्सिडर करा आता तुम्ही फर्स्ट ही टर्म कन्सिडर केली तर 17 आणि डिफरन्स म्हणतो ना डिफरन्स काय असतं ना सबट्रॅक्शन एनी टर्म एंड इट्स प्रेसिडेंट टर्म त्याच्या पाठीमागची टर्म काय तर 4 परत ही कन्सिडर करा 9 मायनस स्कॅनर 5 काही किती येते 4 जर असं करत गेला तुम्ही सर्वांचे चेक करत गेला तर याच्यामध्ये डिफरन्स काय येतो कॉमन डिफरन्स 4 येतो ना प्रत्येकमध्ये जर डिफरन्स सेम आला असेल तर त्याला काय म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन जर दोन्हीमधला डिफरन्स जर सेम आला असेल तर त्याला काय म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन समजलं का प्रत्येक टर्म वजा करून बघायचं दोन टर्म वजा करून बघायच्या सबट्रॅक्शन करून बघायचं त्यांचं जर आन्सर सेम आला असेल तर काय म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये हे काय अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे येत नाही आणि हे पण येत नाही नेक्स्ट क्या ज्योमेट्रिक प्रोग्रेशन इन अ सिक्वेंस इफ द रेशियो बिटवीन एनी टर्म एंड इट्स प्रेसिडेंट टर्म इज कॉन्स्टंट काय म्हणते ह्याच्यामध्ये रेशियो आणि ह्याच्यामध्ये काय होतो डिफरन्स ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि ह्याच्यामध्ये काय रेशियो आहे कॉमन डिफरन्स आला तर अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि कॉमन जर रेशो आला तर काय म्हणायचं त्यांना ज्योमेट्रिक प्रोग्रेशन रेशो याचा अर्थ काय आता याच्यामध्ये आपण काय करतोय सबट्रॅक्शन घेतोय सबट्रॅक्शन इसमें हम क्या ले रहे सबट्रॅक्शन ले रहे और इसमें हम क्या ले रहे डिविजन ले रहे दो नंबर के डिविजन करने मतलब रेशो निकालने रेशो मतलब ही डिविजन रेशो काढायचं म्हणजे काय करायचं त्यांचं डिविजन करायचं थोडक्यात बघा 16/8 2 येत आहे 8/4 काय येत आहे 2 येत आहे 4/8 2 काय येत आहे 2 येत आहे तर प्रत्येकमध्ये काय आला कॉमन रेशो आला तर त्याला काय म्हणायचं ज्योमेट्रिक प्रोग्रेशन तुम्ही हे पण बघू शकता 1/3 डिवाइडेड बाय 1 म्हणजे काय येते 1/3 येत आहे 1/9 डिवाइडेड बाय 1/3 हे 3 वरती गेलं हे जे डिवाइड केलं काय तर 1/3 येत आहे तर प्रत्येकाने डिफरन्स काय कॉमन रेशो काय ते 1/3 1/3 1/3 तर याला काय म्हणायचं ज्योमेट्रिक प्रोग्रेशन ओके राईट डाऊन दिस लिहून घ्या आणि झालं सांगा काय डाऊट असेल ते पण विचारायचे होते ज्योमेट्रिक
झालं सर. ओके. नेक्स्ट घ्या कॉन्वर्जंट रेशो, सॉरी कॉन्वर्जंट सिरीज, कॉन्वर्जंट सिरीज आणि डायव्हर्जंट सिरीज. हॅलो सर. हा बोला सर. सिक्वेन्स मग निगेटिव्ह टर्मचा असू शकतो का नसतो? सिक्वेन्स असणार की निगेटिव्ह टर्मचा पण. आता जॉमेट्री आपण हे घेतलं इन्फायना काय ते सॉरी निगेटिव्ह इंटीजर्स घेतलं तर त्यामध्ये सिक्वेन्स येतोच की त्यामध्ये पण एक फिक्स ऑर्डर असतेच ना. टाइम टेबल नवीन आले बर का मी तुम्हाला ह्याला शेअर करतो. उद्यापासून ते इम्प्लिमेंटेशन करा त्या टाइम टेबलच. न्यू टाइम टेबल मी शेअर केलेलं आहे तुम्हाला, ते बघू शकता. उद्यापासून त्यानुसार लेक्चर होतील. उद्यापासून टुमॉरो ऑनवर्ड्स लेक्चर विल स्टार्ट फ्रॉम 9:30. कॉन्वर्जंट सिक्वेन्स काय असतो? फर्स्ट कॉन्वर्जंट सिरीज, सॉरी कॉन्वर्जंट सिरीज. इन द सिरीज इफ लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी यू एन इज इक्वल टू फाइनाइट और यूनिक देन सिक्वेंस यू एन इज कॉन्वर्जेंट. मतलब क्या देखो यहाँ पे एक कौन सा भी एक फंक्शन हो यू एन, मतलब देखो यहाँ पे क्या है यू एन, मतलब आप यहाँ पे लिख सकते हो एन प्लस वन नंबर. मतलब क्या है स्टार्टिंग फ्रॉम क्या होगा, टू होगा, थ्री होगा, फोर होगा, फाइव, सिक्स, सेवन, ये क्या होगी सिक्वेंस होगी. ओके. अगर उस पर आपने एन टेंस टू इन्फिनिटी अप्लाई किया, एन टेंस टू इन्फिनिटी, तो आने के उसका सॉल्व करने के बाद आंसर कितना आना चाहिए? एक तो फाइनाइट आना चाहिए और यूनिक. यूनिक मतलब फाइनाइट आने के बाद भी वो यूनिक चाहिए. ओके. मुझे आंसर एक ही चाहिए, डबल दो दो आंसर, तीन तीन आंसर नहीं आना चाहिए, एक ही आंसर आना चाहिए और वो भी फाइनाइट, जैसे कि आप उसको काउंट कर सकते हो. अगर ऐसा आ रहा है तो उसे हम क्या कहेंगे? कॉन्वर्जंट. मैं काय असणार आहे, एखादं जर तुम्हाला फंक्शन जर दिलं असेल आणि त्याच्यावरती तुम्ही जर लिमिट इन्फिनिटी जर अप्लाय केलं इन्फिनिटी, तर येणारा आन्सर काय यायला पाहिजे? एक तर फायनाइट यायला पाहिजे किंवा इनिक यायला पाहिजे. असं असेल तर गिवन सिक्वेन्स काय असणार आहे? गिवन सम, गिवन जे तुम्हाला सिरीज असेल, सिरीज ती काय असेल? कॉन्वर्जंट.
सीरीज मध्ये कशाला म्हणायचं असतो, हां त्याबद्दल राहिलं की सीरीज मध्ये काय असतं, सम ऑफ सिक्वेन्स, सम ऑफ सिक्वेन्स. तर प्रत्येक कन्सेप्ट पॉसिबल नाही म्हणून आपण स्टार्ट जे लागतं तेवढंच घेत चाललोय. की सिरीज मध्ये काय असणार आहे, सम ऑफ सिक्वेन्स हेज मिनिंग काय असतं, सिक्वेन्स सम, सम म्हणजेच काय असणार आहे, सिरीज. ज्यावेळेस आपण एखाद्या सम घेतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, सिरीज म्हणतो. सम ऑफ सिक्वेन्स हा युनिक सिक्वेन्स आहे, त्याचा आपण सम घेतोय म्हणजे काय करतोय, सिरीज. आणि त्याच्यावरती आपण चेक करतोय कॉन्वर्जंट आहे का डायव्हर्जंट आहे. तर ते कसं चेक करायचं, लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी त्यावर अप्लाय करायचं, अप्लाय लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी. इफ गिव्हन आन्सर इज फायनाईट ऑर युनिक देन द गिव्हन सिक्वेन्स सिरीज इज कॉन्वर्जंट. सेकंड आहे डायव्हर्जंट सिरीज. डायव्हर्जंट सिरीज इन द सिरीज if limit n tends to infinity un is equal to plus or minus infinity, in the series if limit n tends to infinity un is equal to plus or minus infinity then summation un is divergent. matlab series kya hogi, divergent hogi. kab divergent hogi, agar aapka answer kitna aa raha hai, minus infinity aa raha hai ya plus infinity aa raha hai, to use kya kahenge hum, divergent series. डायव्हर्जंट सिरीज मध्ये काय बघा, एखाद्यावरती तुम्ही जर लिमिट अप्लाय केलं आणि येणारा आन्सर जर मायनस इन्फिनिटी किंवा प्लस इन्फिनिटी जर आला असेल तर त्याला काय म्हणायचं, डायव्हर्जंट सिरीज म्हणायचं. नेक्स्ट काय असेल, ऑसिलेटिंग सिरीज. ऑसिलेटिंग सिरीज मध्ये काय असतं, नॉट फायनाईट. नॉट फायनाईट मतलब काय येतं, कधी फाय येत आहे, कधी फोर येत आहे, कधी सिक्स येत आहे, कधी सेवन येत आहे, कधी नाईन येत आहे, कधी एट येत आहे. तर ह्याला काय म्हणायचं, ऑसिलेटिंग सिरीज म्हणायचं. ऑसिलेटिंग सिरीज जी काय होते, ऑसिलेट होते. इन द सिरीज इफ लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी यू एन इज इक्वल टू नॉट फायनाइट देन समेशन यू एन इज ऑसिलेटिंग. जिथं ऑसिलेटिंग सिरीज याच्यामध्ये काय होतं, फायनाइट और युनिक हे तीन वर्ड लक्षात ठेवा, प्लस और मायनस इन्फिनिटी. आणि इथं काय असणार आहे, नॉट फायनाइट. फायनाइट प्लस और मायनस इन्फिनिटी और नॉट फायनाइट, कॉन्वर्जंट डायव्हर्जंट अँड ऑसिलेटिंग सिरीज. लिहून घ्या तिने डेफिनेशन्स. हां झालं असेल तर आपण नेक्स्ट पुढे स्टार्ट करूया. नेक्स्ट सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन जिओमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे. सर इसमें डिफरेंस क्या है सर, डायवर्जेंट और ऑसिलेटिंग में सर? फिर डिफरेंस है ना, इसमें इन्फिनिटी नहीं आ रहा है ना, यहाँ पे इन्फिनिटी आता तो हम यहाँ पे देखो, ये यहाँ पे एक दो ही वैल्यू होंगी, एक तो माइनस इन्फिनिटी होगी या प्लस इन्फिनिटी होगी. ठीक है, लेकिन यहाँ पे वो फिक्स नहीं होगी, कौन सी भी वैल्यू फिक्स नहीं होगी. सर नॉट फाइनाइट का मतलब होता है ना इन्फिनिटी? नहीं नहीं, नॉट फाइनाइट इसका मतलब इन्फिनिट नहीं रहता है. नॉट फाइनाइट इसका मतलब क्या रहता है, देखो यहाँ पे उसकी वैल्यू फिक्स नहीं आ रही है. मतलब एक सिक्वेंस होगा ना, उस सिक्वेंस की वैल्यू कब फोर आ रही है, कब फाइव आ रही है, कब सिक्स आ रही है, कब सेवन आ रही है, उसकी फिक्स वैल्यू नहीं रहती. मेरे पास एग्जैक्ट एग्जांपल नहीं इसका, मैं टाइप एग्जांपल लेकर मैं एक देखता हूँ ऑसिलेटिंग का एग्जांपल. रुको एक मिनट, रुक मेरे नोट्स में चेक करता हूँ है क्या. नॉट फाइनाइट मतलब वो इन्फिनिट नहीं रहता.
एक एग्जांपल मिला है मेरे पास है एग्जांपल, देखो इसका आंसर कितना है, देखो यहाँ पे यू एन इज इक्वल टू माइनस वन रेस टू एन, अगर आपने लिमिट एन टेंस टू इन्फिनिटी अप्लाई किया था देखो कि कितना आएगा इसका आंसर, माइनस वन आएगा, उसके बाद प्लस वन आएगा, माइनस वन प्लस वन माइनस वन प्लस वन, ये आएगा ना, तो ये फिक्स नहीं है, यहाँ पे चेंज हो रहा है ना, तो उसे हम क्या कहते हैं ऑसिलेटिंग सिक्वेंस। आए क्या समझ में साकिब? हाँ सर। सीक्वेंस के लिखो जो आपको ऑलरेडी 11th में हो चुका है, इसमें इसमें आप सिर्फ क्या करना है, आपको इसके फॉर्मूले जो है तो हम एक बार रिपीट करें तो आपको सबको मालूम होंगे जो फॉर्मूले हो क्या है। देखो फर्स्ट सीक्वेंस ऐसा एक टेबल बनाओ सीक्वेंस, उसके बाद अरिथमेटिक प्रोग्रेशन, उसके बाद ज्योमेट्रिक प्रोग्रेशन, कॉन्सेक्यूटिव टर्म, कॉन्सेक्यूटिव टर्म आप निकालने के लिए क्या करना पड़ता है, टी एन प्लस वन माइनस टी एन इज इक्वल टू डी, टी एन प्लस वन अपॉन टी एन इज इक्वल टू आर, म्हणजे एनी टर्म अँड इट्स प्रेसिडेंट टर्म, त्यातलं कॉन्सेक्यूटिव टर्म आपल्याला फाइंड करायचं, म्हणजे कॉमन डिफरन्स थोडक्यात, कॉमन डिफरन्स ते चेक करण्यासाठी असते कॉमन डिफरन्स। नेक्स्ट पॅटर्न कसा असतो बघा, ए ए प्लस डी प्लस कॉमा ए प्लस टू डी प्लस कॉमा ए प्लस थ्री डी, ए कॉमा ए आर स्क्वेअर कॉमा ए आर क्यूब, हा काय असतो त्याचा पॅटर्न असतो। नेक्स्ट एंथ टर्म कशी फाइंड करायची बघा, अरिथमेटिक प्रोग्रेशन की एंथ टर्म आपको फाइंड करनी है बाय यूजिंग फॉर्मूला, क्योंकि आपको एक सिक्वेंस दिया हुआ है 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आपको क्या करना है उसके एंथ टर्म निकालें, एंथ टर्म मतलब क्या रहता है, आप एन के जगह पे ऐसी कौन सी भी वैल्यू पुट कर दो, तो आपको आप सब 10th नंबर फाइंड कर रहे हो, 100th नंबर फाइंड कर रहे हो, 200th नंबर फाइंड कर रहे हो सिक्वेंस का, तो आपको मिलेगा। अगर सिक्वेंस इन्फिनिट है तो उसमें आपको एक ही टर्म निकालनी है, कौन सी, तो 100 टर्म निकालनी है, 200 या 5th, तो वो निकालने के लिए क्या चाहिए, ये एंथ टर्म का फॉर्मूला होना मालूम चाहिए। अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जर तुम्हाला एंथ टर्म जर फाइंड करायचे असेल एंथ टर्म, तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करून तुम्ही एंथ टर्म त्यातली फाइंड करू शकता। एंथ टर्म म्हणजेच काय, तर तुम्हाला तिचे 5th टर्म फाइंड करायचे, तुम्हाला 100th टर्म फाइंड करायचे, 200 टर्म फाइंड करायचे, 100,000 कोणती असू द्या, त्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला कोणती नंबर जर फाइंड करायचा असेल तर फक्त इथं टाकायचं, यांच्या ठिकाणी पुट करायचं, तर तुम्हाला तो मिळून जाईल। सेम इथं काय असेल ज्योमेट्रिक प्रोग्रेशनला सेमच, आप इसका यूज करके एंथ टर्म का यूज करके आप एक पर्टिकुलर जगह पे मतलब 10th का 5th का 100th का वो एलिमेंट आप निकाल सकते हो, नंबर जो होगा वो आप नंबर निकाल सकते हो इसका यूज करके। ओके नेक्स्ट सम ऑफ एंथ टर्म, ये क्या है सम ऑफ एंथ टर्म, ये सिर्फ एंथ टर्म है, और यहाँ पे क्या है सम ऑफ एंथ टर्म, जो टोटल नंबर है सिक्वेंस है उस पूरे सिक्वेंस का हम क्या करना है सम निकालना है, सिक्वेंस का पूरे सिक्वेंस का हमें सम निकालना है। तो एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रैकेट टू ए प्लस एन माइनस वन इन टू डी, एन अपॉन टू इन ब्रैकेट टू ए प्लस एन माइनस वन इन टू डी, और इसके ज्योमेट्रिक प्रोग्रेशन में क्या रहता है एस एन इज इक्वल टू ए इन ब्रैकेट वन माइनस आर रेस टू एन अपॉन वन माइनस आर, ए इन ब्रैकेट वन माइनस आर रेस टू एन अपॉन वन माइनस आर। होया झाले का? यस सर। आणि इसका प्रॉपर्टीज, इफ टी वन टी टू टी थ्री आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन देन टी वन प्लस के टी टू प्लस के टी थ्री प्लस के डॅश 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 आर ऑल्सो इन अरिथमेटिक प्रोग्रेशन। सपोज एखादा जर टर्म अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल एखादा सिक्वेन्स, तर त्यामध्ये मी फिक्स व्हॅल्यू कोणतरी प्रत्येक टर्ममध्ये जर ॲड करत गेला तर ते सिक्वेन्स काय असणार आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन ही असणार आहे सेम, आणि टी वन के टी टू के टी थ्री के आर ऑल्सो इन अरिथमेटिक प्रोग्रेशन। म्हणजे तुम्ही प्रत्येक टर्ममध्ये एका ठराविक व्हॅल्यून जर मल्टिप्लाय केलं एकच व्हॅल्यू ना कॉमन,
तो भी क्या होगा, एरिथमेटिक प्रोग्रेशन ही होगा। ये इतना ही लिखो, ये पार्ट हम नेक्स्ट लेक्चर में पढ़ेंगे। ज्योमेट्रिक सीरीज का वो बहुत इंपॉर्टेंट है, पूरे एग्जाम्पल उस पर लेने वाले हैं। इतने पर से लूँ गया अपने तो स्टॉप कर लेक्चर। टुमारो ऑनवर्ड्स लेक्चर विल स्टार्ट एट 9:30। उद्यापासून लेक्चर 9:30 स्टार्ट होतील। तुम्हाला मी टेलिग्रामला पण हे टाकलेलं आहे टाइम टेबल नवीन, आणि व्हॉट्सअपला पण तुम्हाला पाठवलेलं आहे टाइम टेबल। कारण आपलं सिलेबस लवकरात लवकर संपवायचं आहे, कारण तुमची एक्झाम 10 ऑगस्टच्या अगोदर संपवायची आहे। 10 ऑगस्ट तर राहिले किती मग तुमचे, आता एक महिना हा जून तर निम्मा झालेलाच आहे, राहते फक्त जुलै। कारण ऑगस्टमध्ये तुम्हाला 10 तारखेच्या आसपास तुमची एक्झाम असणार आहे, 10 तारीख किंवा 1 तारखेच्या आसपास तुमची एक्झाम असेल। बॅकलॉग आणि दोन्ही मिळून ना, त्यामुळे लेक्चर वगैरे ऑनलाइन होणार ना सर पण? हां 100% ऑनलाइनच आहे। त्यासाठी फॉर्म्युले वगैरे सगळे व्यवस्थित तयार करून ठेवा, नोट्स वगैरे काढा व्यवस्थित, आणि कोणाचा जवाब असू नका पास होणार नाही। आणि ह्यातून जर सब्जेक्ट राहिला ऑनलाईनमधून तर ऑफलाईनमध्ये काढायचं एवढं पॉसिबल नाही आहे परत, कारण तुम्हाला स्टडी परत करायला लागेल आय एस एस स्टार्टिंग पासून M1 M2। आणि M2 जेवढा निघेल ऑनलाईनमध्ये तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण आता M2 विषय राहिला की सदासाठी परत निघत नाही आहे। आता तुम्ही फर्स्ट चॅप्टर बघितला असेल, आता हा चॅप्टर तुम्हाला बघितलं की खूप सोपं वाटणार, एक्झाम्पल सुटणार पण तुम्ही बघितल्यानंतर, आणि तुम्ही एक दिवसानंतर परत ट्राय करा एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी। आई एक्झाम्पल सॉल्व होत नसते एक्झाम्पल, कारण हे असा एकमेव चॅप्टर आहे आतापर्यंत तुम्ही जे शिकलात ते कसलं होतं, ॲप्लाइड मॅथमॅटिक्स होतं। ॲप्लाइड म्हणजे तुम्ही कुठेतरी ॲप्लाय यूज करू शकतो त्याला, त्याला ॲप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणायचं। आणि हे जे आत्ता जे घेतो आपण हे काय म्हणते का प्युअर मॅथमॅटिक्स असतं, कारण ह्याचा कुठेही आपला यूज होत नाही याचा। फक्त त्याच्यामध्ये काय करायला लागतं, आपलं इमॅजिनच करायला लागतं, इमॅजिन हा इथं असेल ही टर्म अशी असेल, ती टर्म तशी असेल, यंत्र टर्म अशी येऊ शकते, हे फक्त आपण इमॅजिन करतो। म्हणून याला काय म्हणायचं, प्युअर मॅथमॅटिक्स म्हणायचं। आणि हे जे आहे ते ॲप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, जे आपण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन फाइंड करतो ना ते ॲप्लाइड मॅथमॅटिक्स आहे। आणि हा एक एवढा चॅप्टर आहे फक्त, हा कसला चॅप्टर आहे, हा प्युअर मॅथमॅटिक्सचा चॅप्टर आहे, प्युअर मॅथमॅटिक्स।